नेते रडू, लहान तोंडी मोठा घास करल्या भाजीला सुटलाय वास। बरं का आजोबा आणि आजी दूर करू आता सुधीरचे नाराज, कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिताजी सोजी। सोजी तुला हवी हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस कशाला। चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीला ताव मार। रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा। सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या अंघोळी झाल्या। हवा सुटली आहे गार गार, अंघोळीचा पाणी केले गरम फार। अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झाला उशीर तुला झटपटावर मुला। आजोबांना द्या स्वेटर मफलर, आणा खान टोपी, थंडीपासून बचाव वाचव हीच युक्ती सुखी। सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळवायला यमक जुळायला हवे फिट, शब्दांचं यमक हवे नीट, तरच कबंत कविता नीट। कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा, कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा। तोंड धुवा अंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यातील बटाटे तुम्ही चिरा। सुधीर आवर दफ्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शिक। आजी आई खूप छान, मला नाही कशाची वान, तुमच्या वाचून हवेलच पान। बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडी पूर्ण होणार हाऊस, हा घे थोरांच्या कवितेचा मळा, वाचून लागेल तुला कवितेचा लळा। बाबा आई ताई अजबान अन आजी, असं झालं वाचू किती, कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा अन किती। शांताबाईंची बाग अन सुवर्णीची गिरणी, कदिमाचे घर अन बालकवीची फुलांनी, चेतवले भावांचे मोहर तुनी मनी। धन्यवाद धन्यवाद।